मित्रांनो नमस्कार. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. अनेक दिवसांपासून तुम्हाला कदाचित लक्षात आलेलं असेल का, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या या चॅनलमध्ये काही तंत्रज्ञानावर आधारित असलेले कृषी क्षेत्राशी संबंधित असलेले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत आहेत. काय नेमकं कारण असेल हो का कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबला कृषी क्षेत्रावर आधारित असलेल्या तंत्रज्ञानाच्या मार्गानं शेती करण्यासाठी उपयोगाचे असलेले काही व्हिडिओ तुम्हाला दाखवावे? काय नेमकं त्यांचं कारण काय असेल? तुमच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले असतील आणि तो संभ्रम सोडवण्यासाठीच आम्ही या व्हिडिओची निर्मिती केली आहे. कृषी मार्गदर्शन कशासाठी? मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला आज आम्हाला सांगायला खूप आनंद होतोय का, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या या चॅनलची निर्मिती एका विचाराने झालेली आहे. आणि तो महत्वाचा विचार हा होता का, अनेक ग्रामीण भागातले तरुण मोठमोठ्या शहरांमध्ये म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात आणि या विद्यार्थ्यांना पैसे देऊन अनेक ठिकाणी कोचिंग चांगल्या प्रमाणात मिळतं सुद्धा. पण कुठेतरी शेतकऱ्याच्या मुलांना, ग्रामीण भागातल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपण मदत करू शकतो का, हा विचार ठेवून आम्ही या युट्यूब चॅनलची निर्मिती केली. मित्रांनो तुमचा भरभरून पाठिंबा या चॅनलला मिळाला. त्यानंतरच्या संपूर्ण कालावधीत अनेक व्हिडिओजला तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नोंदवल्या आणि त्यातनं आम्हाला खरोखर अजून ऊर्जा आणि प्रोत्साहन आणि बळ मिळालं का आपण काहीतरी वेगळं करायला हवं. पण याच दरम्यान काही शेतकऱ्यांशी संवाद झाला, काही विद्यार्थ्यांशी संवाद झाला आणि त्या संवादातनं परत एक विचार हा यायला लागला का, शेतकऱ्याचा विद्यार्थी पुत्र असलेला शेतकरी पुत्र हा जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करायला शहरात येतो तेव्हा त्याला अनेक प्रशिक्षण संस्था, अनेक मोठमोठी प्रशिक्षणासाठी उभी असलेल्या इन्स्टिट्यूट या त्याला मार्गदर्शन करतात आणि मग कुठेतरी त्याला स्पर्धा परीक्षांमध्ये यश अपयश असं येत राहतो. त्याच्या वडिलांचं काय जे शेती करतात मराठवाड्यात, विदर्भात आणि अशा ठिकाणी जिथे परंपरागत शेती हा व्यवसाय नाही तर शेती हा पोटापाण्याचा धंदा समजला जातो. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मग तुम्ही म्हणाल का तुम्ही शेतीसाठी एक वेगळं चॅनल काढा आणि तिथे काय तुम्हाला शेतीसाठीचा गोंधळ घालायचा आहे, घाला. आम्ही तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय, हे आम्हाला मध्येच कुठेतरी मुरघास कसं काय येतंय? तुमचा प्रश्न मित्रांनो अगदी जेन्युइन आहे. तुमचा प्रश्न हा अगदी माझ्या मनातला प्रश्न आहे. पण मी तुम्हाला त्या प्रश्नाच्या उत्तरासाठीच इथे काहीतरी सांगणार आहे. या चॅनलची निर्मिती ही एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलासाठी झाली होती. जो मुलगा खेड्यातनं तालुक्यात आला, तालुक्यातनं शहरात आला आणि शहराच्या या मोठ्या प्रलोभनात त्याची डोळे दिपले आणि परत तो आता युट्यूबच्या माध्यमातनं कुठेतरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय. त्याला आता क्लासची फी देणं अवघड होऊन बसलंय. त्याला कुठेतरी आता वाटायला लागलंय की नको ते सगळं मला, कारण माझ्याकडे तितके पैसे नाहीयेत, मला आता जिओ मिळालंय, मी युट्यूबच्या माध्यमातनंही अभ्यास करू शकतोय. मित्रांनो हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्हाला हेही वाटायला लागलं का हाच शेतकऱ्याचा पुत्र, हाच शेतकऱ्याचा मुलगा याच त्याच्या शेतकरी बापाला कृषी तंत्रज्ञानाच्या साह्यानं मदत करू शकतो. कृषी क्षेत्रातली आमची असलेली त्रोटक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय असा अजिबातही तुम्ही कुठल्याही अर्थानं समज करून घेऊ नका. त्याचं कारण यानंतर आम्ही कृषी विभागात अनेक वर्ष ज्यांनी अनुभवानी त्यांच्या कार्यानी कृषी विभागातल्या वेगवेगळ्या योजनांचा अंमलबजावणीपूर्वक कार्याचा आढावा घेतलेला आहे अशा काही लोकांना भेटलो. त्यातल्या एका खूप मोठ्या आणि चांगल्या माणसाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि त्यातनं काही लोक पुढे आली. त्यातलं महत्वाचं म्हणजे का आम्हाला कृषी क्षेत्रातलं तंत्रज्ञानाने उपयुक्त असलेलं संपूर्ण ज्ञान देण्यासाठी एका कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी खूप मोठी मदत केली. ते म्हणालेत की मी स्वतः तुम्हाला ही माहिती देतो आणि हे स्वतः तुम्हाला सगळं सांगतो. तुम्ही जर शेतकऱ्याच्या मुलासाठी स्पर्धा परीक्षेचं केंद्र युट्यूबच्या माध्यमातून चालवू शकतात तर त्याच शेतकरी पुत्राच्या माध्यमातून मी त्याच्या वडिलांपर्यंत हा संदेश पोहोचवू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, आम्ही जी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीला तुमचा खांदा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचणार नाही. मला माहिती आहे का युट्यूबचं चॅनल बघताना कोणी कापणी करत नाही का, कापूस वेचत नाही. तुमचे माझे आई वडील हे तिकडे शेतातच राबतायत. पण त्या शेतकऱ्यांना जर का तंत्रज्ञानानं उपयुक्त असलेली शेती
कशी करावी, इस्रायल, पंजाब आणि अमेरिकेचं उदाहरण आम्ही फक्त ऐकत राहतो, ते नेमकेपणाने वापरायचं कसं हे सांगण्यासाठीचा एखादं व्यासपीठ जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठेतरी नवीन मार्ग सापडू शकत नाही. मित्रांनो, बाजार गप्पा खूप होतील, अनेक भाषणं होतील, पण यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे की ऑर्गॅनिक फार्मिंग, त्यातल्या प्रत्येक मुद्द्याकडे बघायचं कसं, मुरघास कसा बनवायचा, कीड नियंत्रण, या सर्वांवर विशेषतः एकेका व्हिडिओसाठी आम्हाला लागणारा प्रचंड कार्याचा हा जो भार आहे हा संपूर्णपणे त्यांनी उचललेला आहे. आणि मी तुम्हाला आज शब्द देऊन सांगतोय का, एक रुपया सुद्धा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कमवायचा नाही. आम्ही आज संकल्प करतोय का, महाराष्ट्रातल्या शेतकरी तरुणांना आणि शेतकऱ्याला जोपर्यंत उच्च कोटीचं मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून होत नाही तोपर्यंत आम्ही हा वसा टाकणार नाही. आणि आम्हाला आशीर्वाद आहेत त्याच शेतकऱ्याचे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतीत घालवलं आणि प्रत्येक वर्षी आपल्या शेतीला जुगार न समजता शेतीला काळी आई समजत त्या काळी आईची सेवा केली. इस्रायलकडे बघताना त्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या मातीशी कसा करावा, मातीचं परीक्षण कसं करावं, त्या मातीचं परीक्षणानंतरच्या येणाऱ्या सगळ्या टप्प्यांवर मदत कशी करावी हे सगळ्यात महत्वाचं आहे. एका दाण्यापासून हजारो दाणे करणारा हा असा एकमेव व्यवसाय आपण करतोय, मात्र त्या हजारो दाण्यांमधला एक दाणाही आपल्या जवळ येत नाही ही आजची शोकांतिका आहे. त्या एक दाण्यापासून आम्ही तुम्हाला परत हजारो दाण्यांकडे घेऊन जाणार आहे. शरद जोशींच्याच शब्दात सांगायचं झालं तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा करण्याचं काम आणि तो वसा आज आम्ही काही अर्थानं घेण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला माहिती आहे की शेतकरी युट्यूब चॅनल बघत नाहीये, पण मित्रांनो आम्हाला तुमची मदत हवी आहे. मी तुम्हा सर्वांना ही विनंती करतोय की जोपर्यंत या व्हिडिओतल्या तंत्रज्ञानाची माहिती तुमच्या आजूबाजूला आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांना होत नाही तोपर्यंत कदाचित हा एक प्रकारचा प्रयोगच असू शकेल. पण त्या प्रयोगाला जर तुम्हाला सफल आणि संपूर्ण करायचं असेल तर मात्र तुम्हाला या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना कसा करायचा याचं वैयक्तिक मार्गदर्शन तुमच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांना देणं अगत्याचं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो का, भारत हा एकमेव जगाच्या पाठीशी असलेला असा देश आहे का ज्या देशातली जमीन ही 57% ही फक्त पीक घेण्यासाठी वापरण्यात येते. ऑस्ट्रेलिया 6%, ब्राझील 9%, कॅनडा 5%, चायना 10%, फ्रान्स 35%, जापान 12%, रशिया 8%, युके 29%, युएसए 21%. नवे जगाच्या आकडेवारीत बोलायचं झालं तर संपूर्ण जगाचा 11% भूभाग हा फक्त पिकाच्या उत्पादनासाठी वापरला जातोय आणि भारताचा 57% भूभाग हा पिकाच्या उत्पादनासाठी वापरला जातोय. एकमेव असा देश का जिथे पिकाच्या उत्पादनासाठी अर्ध्यापेक्षा जास्त जमीन वापरल्या जाते आणि त्या जमिनीचा कस हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर असताना सुद्धा आजच्या आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. आम्ही काय करू शकतो याचा आम्ही उत्तर शोधलंय. टीका, त्याचे विवेचन या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत कृषी संदर्भात असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय. आम्हाला माहितीये हे पुरेसं नाहीये, आम्हाला याचीही कल्पना आहे का यातनं संपूर्ण शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम होण्याची मदत होणार नाहीये. पण मला याचा विश्वास आहे का आग लागलेली असताना माझ्या हातात मात्र आगपेटी नव्हती तर माझ्या हातात पाण्याची बाटली होती. मी आग विझवणाऱ्यांमधला होतो याची मला कल्पना आहे. शेतकऱ्यांची तळमळ बघताना मला काय मदत करता येईल याचं जेव्हा मी भान ठेवलं तेव्हा शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानाची गरज मला भासायला लागली आणि ती मी माझ्या पातळीवर पोहोचवेल. उद्या जेव्हा केव्हा याच्या चर्चा होतील त्यावेळेस कुठेतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हब नावाचं कुठल्या तरी दोन तरुणांनी असा विचार करून सुरू केलं होतं असं एखाद्या तरी मनाला वाटलं तरी आम्हाला वाटेल का शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं आज आमच्यातनं आमच्यासारख्या मित्रांसाठी बांधवांसाठी काहीतरी केलेलं आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना या माहितीचं आदान प्रदान करावं एवढी आमची इच्छा आहे. तुम्ही आहात त्या आदान प्रदानाचे खरे संदेशक, तुम्ही आहात खरे संवादक, तुम्हीच हा आमचा संवाद त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकता. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नको नको नको, शेती करा आणि खरी
पूरक असलेली शेतीसाठी अनेक तंत्रज्ञानाने युक्त असलेली शेती करा. आणि हा संदेश काही आमच्यासारख्या दोन तरुणांनी दिला आणि तुम्ही ऐकला अशातला भाग नाही. आपले आई वडील शेतीच करतायत, पण तंत्रज्ञान त्यांना पुरवा, त्यांना मदत द्या, त्यांना पाठिंबा द्या, त्यांना आधार द्या. आज स्पर्धा परीक्षातल्या तरुणांना त्या शेतकरी आई वडिलांचा आधार आहे आणि तुमचाच त्या शेतकऱ्यांना आधार आहे. हे कुठेतरी विवक्षित असलेलं मिश्रण तुम्हाला वाटत असेल, जिथे कृषी ही संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाशी उपयुक्त असलेल्या व्हिडिओचा प्रत्येक वेळेस विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर मिळत आहेत आणि तिथेच स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांनाही उत्तर मिळत आहेत. आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करा. मित्रांनो, कृषी मार्गदर्शन कशासाठी या स्लाइडच्या समोर दोन फोटो आहेत. माझी इच्छा ही नाहीये की प्रत्येकाकडे रोल्स रॉइस असावी, पण माझी ही इच्छा आहे का त्याच्या काळ्या आईतल्या त्या पिकाला चांगला भाव नक्की मिळावा आणि त्याला ती किमान आधारभूत किंमत नक्की मिळावी आणि त्याला ती किमान आधारभूत मिळवण्यासाठी त्याच त्या बाजारावर त्या अर्थव्यवस्थेवर तेवढं नियंत्रण असावं, त्याचं तितकं उपद्रव मूल्य आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की त्या दबाव गटाचा कुठेतरी फायदा हा शेतकऱ्याला होऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही तुमच्या समोर अनेक व्हिडिओ घेऊन येऊच. तुमचा पाठिंबा आहेच आणि आम्हाला आशीर्वाद आहे साक्षात शेतकऱ्यांचा, त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस चांगल्यात चांगलं शेतकऱ्यांना कृषीच्या संदर्भात असलेलं मार्गदर्शन करण्यासाठी विविध तज्ज्ञांची मदत घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचूच. पण हे जे काही कीर्तन आम्ही तुमच्यासमोर मांडलेलं आहे त्या कीर्तनाचा निरूपण मात्र तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत करावं, त्यांना याचा अर्थ समजावून सांगावा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी, त्यांना कदाचित घरी एखाद्या वेळेस रात्री हा एखादा व्हिडिओ लावून शांतपणे ऐकवावं ही आमची इच्छा आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांनो आणि माझ्या भावांनो, कृषी मार्गदर्शन हे शेती संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहेच आहे, पण शेतकऱ्याचं जीवन समाधानाचं करावं यासाठीही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.